सकारात्मक आहे. आता मी सांगतो केक लावणं ही आपली संस्कृती नाही, ती पाश्चात्य बाहेरच्या देशाची संस्कृती आहे. केक तोंडाला पोहोचणं ही आपली संस्कृती नाही, ती बाहेरच्या देशाची संस्कृती. मग आपली संस्कृती कुठली? तर आपण महाराष्ट्रात राज्यात राहतो, या तवशी गावाचा रहिवासी आपण. फुले शाहू आंबेडकरांचा पूर्वगामी महाराष्ट्र आपण बोलतो. त्या फुले शाहू आंबेडकरांनी नेमकं केलं काय? तर ज्ञानाचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे. त्या आंबेडकरांनी घटना लिहिली म्हणून तुम्ही आज आम्ही आज ताट वाजवून सन्मानानं तुमच्या समोर बोलू. लिहू वचनाचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू एज्युकेशनचा हक्क आपल्याला खऱ्या अर्थाने मिळाला आहे. तर आपल्याला या लोकांना न विचारता तर या लोकांना अभिप्रेत असणारं ज्ञान कसं विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवता येईल? महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ ते आपल्याला नवीन तरुण पिढीने खांद्यावरून पुढे चालवायचं काम आपल्याला करायचं आहे. तर ही ज्ञानपेटी असा उपक्रम घेऊन वाढदिवसाचा येणारा मी गावाच्या तरुणाईला सुद्धा आवाहन करतोय की तुम्ही वाढदिवस शाळेत करा, जरूर करा. या आमचं तुम्हाला आवाहन शाळेत करा, त्या विद्यार्थ्यांना काहीतरी वस्तू द्या जे गाठावर गोर गरीब.